हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचालित मॉर्डन हायस्कूल ज्युनियर कॉलेज अकोले येथे विद्यार्थी मंडळ निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राध्यापक संतोष कसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्राध्यापक CM नवल यांनी या कामी विशेष प्रयत्न केले. यावेळी जनरल सेक्रेटरी म्हणून अक्षय वांगरे तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वैशाली जाधव यांची निवड करण्यात आली. थँक्स म्हणते. तुम्ही मला LR या पदासाठी योग्य समजलात आणि मी निवडून आले, त्याच्यासाठी मी सगळ्यांचा थँक्स आणि अहमदनगर संचलित मॉडर्न कॉलेज ज्युनियर कॉलेज अकोले या ठिकाणी आपली जी निवडणूक झाली त्यासाठी तुम्ही मला निवडून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो. खरं तर ही निवडणूक कॉमर्सची नसून ही निवडणूक आहे राष्ट्रीय स्तर योजना स्तर 2 ही NSS ची निवडणूक आहे. व NSS असं मला म्हणायचं वाटतं की आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, इथं फक्त NSS चीच हवा. कारण आम्ही जे संस्कार घेतले हे त्या ठिकाणून आम्हाला मिळाले. हे नाव जे आहे ते हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचलित हे नाव आम्हाला तिथे शिकायला भेटलं, त्यामुळे प्रथम मी सर्वांचा आभार मानतो व थांबतो. या उपक्रमाबद्दल ज्युनियर कॉलेजचे चेअरमन दिलीप शाह यांनी कौतुक केले. सेवा मंडळ अहमदनगर संचलित मॉडर्न हायस्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड भास्करराव कलमगुरुजी सायन्स या विभागाची LR पद आणि GS पदासाठीची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यांना लोकप्रतिनिधी कसा निवडावा याचं एक प्रात्यक्षिकच या निवडणुकीच्या रूपाने आम्ही त्यांच्यासमोर सादर केलेलं आहे. आमच्या सर्व प्राध्यापक वर्गांनी ही निवडणूक अतिशय योग्य रीतीने आणि चोकंदपणाने हाताळली, यामध्ये कुठेही अनुचित प्रकार झालेला नाही. या GS पदासाठी अक्षय भांगरे आणि विद्यार्थिनी LR पदासाठी वैशाली जाधव या दोघांची निवड बहुमताने झाली. दोघांचंही मी अभिनंदन करतो. पराभूत उमेदवारांनी याच्यात खचून जाऊ नये आणि या पुढील इलेक्शनमध्ये आपण कशा पद्धतीने भाग घ्यावा, कशा पद्धतीने आपलं कमतरता झाली, कुठली मतदानामध्ये आपल्याला कमी पडलो आपण याचा बोध घेऊन आपण पुढील इलेक्शनसाठी याच्यातनं निश्चितपणाने अतिशय चांगला असा मार्ग काढून विजयाकडे जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सर्व प्राध्यापकांचे आणि शालेय कमिटीचे मनापासून अभिनंदन करतो. विजन प्लस न्यूजसाठी राहुल शिंदे अकोले.